नमस्कार शेतकरी मित्रांनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गजानन जाधव, व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष. व्हाईट गोल्ड ट्रस्ट ही एक शेतकऱ्यांसाठी काम करणारी सेवाभावी संस्था आहे. यामध्ये विविध पिकांचं, त्याची पिकांचे कीड रोग ओळख, त्याचं व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, अशी पिकांच्या निगडीत सर्व माहिती, तांत्रिक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो विविध माध्यमांच्या माध्यमातून, जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल आणि एकरी नफा म्हणजे उत्पन्न वाढेल. हा उद्देश घेऊन, कृषी साक्षरतेचा उद्देश घेऊन आम्ही या संस्थेमध्ये काम करत आहोत. यासोबतच आम्ही पाहिलं की शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजना असतात की ज्याची माहिती नसते किंवा अपूर्ण माहिती असते, किंवा कुठले कागदपत्र त्याला पाहिजे, कोण लाभार्थी असेल, किती सबसिडी असेल, याच्याबद्दल सुद्धा माहिती नसते, आणि असे बरेच शेतकऱ्यांनी प्रश्न आम्हाला विचारत होते. त्यामुळे आम्ही एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्यांना या सर्व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत देण्याची जबाबदारी दिली. त्यामुळं आपल्याला आमचा एक पूर्ण वेळ अधिकारी हा शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आपल्यासाठी कार्यान्वित आहे. त्यांचं नाव आहे राजेश घिवंडे. आता या व्हिडिओमध्ये ते संक्षिप्त स्वरूपात शासकीय योजनांबद्दल माहिती देतील आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर, व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर ते सतत वेगवेगळ्या योजनांची माहिती देतील. आपण त्यांना कॉलसुद्धा करू शकता. त्यांना फक्त सकाळी 9:30 आणि संध्याकाळी 7 वाजेनंतर त्यांना जर आपण कॉल केला तर ते वैयक्तिकसुद्धा आपल्याला माहिती देतील. त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवरसुद्धा आपण काही माहिती विचारून घेऊ शकता. आणि त्याहीपेक्षा चांगलं म्हणजे यूट्यूबवर जे जे त्यांचे व्हिडिओ येतील ते जर आपण पाहिले तर आपल्याला सविस्तर त्याची माहिती मिळेल. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजेश घेवंदे, व्हाईट गोल्ड ट्रस्ट औरंगाबाद या आपल्या शेतकरी सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी आपल्या आवडत्या व्हाईट गोल्ड यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. दरवर्षी आपण बघतो आहे की शासन आपल्या विविध विभागामार्फत वेगवेगळ्या योजना राबवित असते आणि ह्याच योजना राबवित असताना त्या ग्रामस्तरावरती कशा प्रकारे पोहोचतील यासाठी नेहमी शासन प्रयत्नशील असते. दरवर्षी वित्त विभागाद्वारे काही स्पेसिफिक निधी हा आपल्या कृषी मंत्रालयाला येतो आणि या कृषी मंत्रालयामार्फत आपण हा निधी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी वितरित केला जातो. तर मित्रांनो, अशा ह्या योजना आहेत, तर या कुठल्या कुठल्या अशा योजना असतील याविषयी आपण आज माहिती घेऊ. योजना ह्या शासनाकडनं केंद्र पुरस्कृत काही असतील किंवा राज्य पुरस्कृत काही असतील, जिल्हा स्तरावरती काही असतील किंवा पंचायत समिती स्तरावरती काही असतील, या सर्व योजना शासनामार्फत राबवल्या जातात. तर यामध्ये प्रामुख्याने यावर्षी आपण बघितलं असेल की महाडीबीटी पोर्टल, महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टलद्वारे खूप सारे ऑनलाईन अर्ज विविध योजनांसाठी यावर्षी आले होते आणि त्यामध्ये एक अर्ज आणि अनेक योजना या धर्तीवरती एकाच अर्जाद्वारे विविध योजनेसाठी आपण अर्ज करू शकणार होतो. येत्या 10 ते 11 जानेवारीपर्यंत त्याची शेवटची डेट होती, तर खूप साऱ्या जणांनी ते अर्ज केलेही असतील. तर बघूयात अशा महाडीबीटी पोर्टलवरच्या किंवा राज्यशासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने जी योजना आहे ते मित्रांनो ती आपण म्हणू की कृषी यांत्रिकीकरण अभियान. कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच काय, मेनली आपल्याला माहिती असेल फक्त ट्रॅक्टरसाठी, तर नाही, ही ट्रॅक्टरसोबतच विविध स्वयंचलित यंत्रे किंवा ट्रॅक्टरवर चालणारी यंत्रे किंवा कृषी अवजारे यासाठी किंवा शेतीतील जेवढेही काही ऑपरेशन असतील ते परफॉर्म करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची यंत्रे, इवन फळबागांसाठीही जी यंत्रे उपयोगात आणली जातात, या सर्व यंत्रांचा समावेश या कृषी यांत्रिकीकरण अभियानामध्ये होतो. त्याचबरोबर या कृषी यांत्रिकीकरण अभियानामध्ये आपण बघितलं असेल की काही प्रक्रिया संचही दिली जातात. यानंतर येणारी योजना जी आहे ती आपण बघूयात की एकात्मिक फलोत्पादन योजना. आता एकात्मिक फलोत्पादन योजना यामध्ये फळांशी निगडीत आणि फळांशी रिलेटेड ज्याही ॲक्टिव्हिटी असतील त्या सर्व घटकांसाठी या योजनेमध्ये मदत केली जाते. यामध्ये बघूयात की उच्च तंत्रज्ञानात रोपवाटिकांची स्थापना, ज्याही रोपवाटिका असतात, मागच्या महिन्यामध्येच आपण एक योजना बघितली असेल, अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना, जी गव्हर्नमेंटने ऑनलाईन अर्ज काढले होते,
तर उच्च दर्जांच्या रोपवाटिका तयार करण्यासाठी किंवा त्यामध्ये पिके आणि रोपे घेण्यासाठी ही योजना राबवली जाते. याचनंतर अळिंबी उत्पादन म्हणजे ज्याला आपण मशरूम म्हणतो, मशरूम कल्टिवेशनसाठीही किंवा मशरूम युनिटसाठीही गव्हर्नमेंट आपल्याला मदत करत असते. मसाला पिके लागवडीसाठीही या फलोत्पादन योजनेमध्ये अर्थसहाय्य मिळते. मग त्यामध्ये मसालावर्गीय पिके जसे की हळद आली, आले आले, या सर्व पिकाचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर फुल उत्पादनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शासनाच्या योजना आहेत. त्याचाही आपण स्टडी किंवा मग त्याचीही माहिती आपण पुढील काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जुन्या फळबागांचे लागवडीकरण आणि जुन्या फळबागांचे पुनर्जीवीकरण, यामध्ये ज्याही 10 किंवा 15 वर्षापूर्वी झालेल्या लागवड झालेल्या ज्या फळबागा असतात त्यामध्येही आपण मदत घेऊ शकतो. नंतर दुसरा कंपोनंट या फलोत्पादन योजनेचा जर चर्चा करायची झाली तर संरक्षित शेती म्हणजेच कंट्रोल ॲटमॉस्फेरिक फार्मिंग, यालाच आपण संरक्षित शेती असंही म्हणतो. म्हणजेच काय तर पॉली हाऊस आणि शेड नेट. पॉली हाऊस जे आपण 10 गुंठ्यापासून ते 1 एकरापर्यंत किंवा तसंच शेड नेट, लो कॉस्टचं शेड नेट आपण यामध्ये घेऊ शकतो. पॉली हाऊसला फक्त कॉस्ट जास्त लागेल आणि शेड नेटला थोडी कमी लागेल. यामध्येही 40 ते 50% वेगवेगळ्या कंपोनंटसाठी मग ते पॉली हाऊस उभारणी असेल किंवा शेड नेट उभारणी असेल याद्वारे आपण मदत घेऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये मधुमक्षिका पालन जे ही परागीकरण असते पिकांचं, यासाठीही मधुमक्षिका पालनासाठी ही योजना राबवली जाते. त्याचनंतर आली मित्रांनो काढणीपश्चात तंत्रज्ञानासाठीच्या योजना म्हणजेच पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठीच्या योजना. तर यामध्ये काढणीपश्चात तंत्रज्ञान म्हणजेच काय, साठवणूक आली, प्रक्रिया आली, त्यामध्ये प्रोसेसिंग करणं आली किंवा मग प्रायमरी युनिट्स जेही असतील, फळ पिकावर आधारित असो किंवा अन्नधान्यावरती आधारित असतो, हे सर्व पिके यामध्ये आले. वैयक्तिक शेततळे किंवा सामूहिक शेततळे हे दोन तर आपण ऐकलेच असेल. यामध्ये जर लाभार्थी हा वैयक्तिक स्तरावरती अर्ज करत असेल तर वैयक्तिक शेततळ्यासाठी तो पात्र असतो, किंवा मग 2 ते 4 गटांचा समूह जर शेतकऱ्यांचा त्यांनी बनवला तर मग सामूहिक शेततळ्यासाठी तो पात्र असेल. यासाठीही कुठल्या कुठल्या प्रकारचे निकष असतील किंवा मग त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या त्यांच्या पात्रता असतील किंवा मग बेनिफिट कसे भेटतील त्यांना सबसिडीचे, हे सर्व आपण यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना ही सेंट्रल गव्हर्नमेंटने राबवली जाणारी योजना असते. यामध्ये पर ड्रॉप मोर क्रॉप, याच धर्तीवर स्प्रिंकलर इरिगेशनसाठी असेल किंवा तुमचा ड्रीप इरिगेशनसाठी असेल, या दोन्ही स्तरावरती या योजना दिल्या जातात. नंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही कृषी विभागामार्फत राबवली जाणारी योजना आहे. यामध्ये ग्रामविकास विभागाचा मनरेगा डिपार्टमेंट असेल किंवा ज्याला आपण रोजगार हमी योजना म्हणतो किंवा मग कृषी विभागाचा काही निधी असेल, या दोन्हीचं सांगड घालून ही योजना राबवली जाते. त्यानंतर मित्रांनो विहीर हा आपल्या सर्वांच्या शेतकरी बांधवांच्या जीवनातील खूप महत्त्वाचा असा घटक आहे. तर या विहिरीसाठी कुठल्या योजना असतील तर बघा मित्रांनो, जे आपले SC ST बांधव आहेत त्यांच्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आहे ST घटकांसाठी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जी आहे SC घटकांसाठी. आणि इतर बांधवांसाठी आपल्याला जी योजना असते तर रोजगार हमी योजनेमधनं आपण जवळपास 3 लाखापर्यंत एका विहिरीसाठी अर्ज करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामस्तरावरील तुमचे ग्रामसेवक असतील किंवा मग कृषीसेवक असतील यांना तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. नंतर मांगेल त्याला सिंचन विहीर ही रोजगार हमी योजनेतनं तर राबवली जातेच, परंतु मांगेल त्याला शेततळे ही ग्रामविकास विभागामार्फत राबवली जाते. तर त्याही योजनेची माहिती आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये घेऊ. मित्रांनो MSEBच्या जी वेबसाईट आहे त्या पोर्टलवरती काही वर्षापासून मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात आलेली आहे. तर यासाठी जे अर्ज काही जणांनी केलेही असतील आणि काही जणांनी ते प्रोसेस किंवा फ्लोमध्ये असेल, तर काही जणांचा जो नंबर लागलेला आहे तो फेजवाईज लागलेला आहे, जसं की फेज 1, फेज 2 आणि फेज 3. तर फेज 1 कम्प्लीट झाल्यानंतर ज्याही बांधवांनी फेज 2 अर्ज केलेले आहेत त्यांचा फ्लोमध्ये नंबर आल्यानंतर नक्कीच त्यांचे प्रकरण सँक्शन होईल. नंतर बघूयात आपण शेळ्यांच्या गोठ्यांसाठी किंवा मग गुरांच्या गोठ्यासाठी किंवा मग कुक्कुटपालनाच्या शेडसाठी याही काही योजना गव्हर्नमेंटकडे आहेत. तर या कुठून येतात तर रोजगार हमी योजनेच्या ग्रामविकास विभागाच्या रोजगार हमी कार्यालयामार्फत ही या योजना शेळ्यांच्या गोठ्यासाठी म्हणा किंवा मग कुक्कुटपालनाच्या शेडसाठी म्हणा त्या राबवण्यात येतात. त्याचनंतर KCC आपल्याला माहितीच असेल, जवळपास बँक आपल्याला अल्प मुदतीचे कर्ज देत असते, तर ते कुठल्या योजनेखाली तर KCC किसान क्रेडिट कार्ड या योजनेखाली आपल्याला ते देत असते.
त्यानंतर विम्यासाठी मग तो पीक विमा असो किंवा मग शेतकऱ्याचा वैयक्तिक विमा असो, यासाठी शासनाच्या काही योजना आहेत, तर त्या कुठल्या कुठल्या? वैयक्तिक शेतकऱ्यांचा वैयक्तिक जर विमा काढायचा असला तर गोपीनाथ मुंडे कृषी वैयक्तिक योजना, आणि जर पीक कर्ज पीक किंवा मग पिकांसाठी विमा असेल तर तुमचा फसल विमा योजना, म्हणजेच काय प्रधानमंत्री फसल विमा योजना, यामध्येही जवळपास खरीपसाठी असो किंवा मग रब्बीसाठी असो, त्याचप्रमाणे तुमच्या हवामान आधारित फळबाग लागवडीसाठी असो, यामध्येही तुमच्या योजना 2% किंवा मग 1.5% अशा सम इन्शुरन्स अमाऊंटमध्ये त्या आपल्याला देय होतात. त्याचनंतर प्रशिक्षणासाठी शासनाच्या कौशल्य विकास विभाग हा जो आहे तो शेतकऱ्यांना प्रशिक्षणही प्रोव्हाइड करत असतो, मग तो पंचायत समिती स्तरावरती किंवा जिल्हा पातळीवरती जो आत्मविभाग आहे त्याद्वारेही शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येते. तर त्याचीही माहिती तुम्ही एकतर आत्मविभागामार्फत घेऊ शकता किंवा आपल्या कृषी कार्यालयामार्फत नक्कीच घेऊ शकता. त्याचनंतर मित्रांनो, शेतकरी किंवा पंचायत समिती स्तरावर किंवा मग जिल्हा परिषद स्तरावरती जो घटक असतो तो असतो पशुसंवर्धन, पशूंसाठीच्या योजना. तर पशुसंवर्धन विभागामार्फतही खूप साऱ्या योजना अंमलात आणल्या गेलेल्या आहेत आणि त्या राबवणे चालू आहेत, तर याचीही माहिती आपण सखोल अशी येणाऱ्या काही शृंखलेमध्ये नक्कीच घेणार आहोत. त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत योजनांचे किंवा मग केंद्र शासनाचे काही अभियानही असतात आणि त्या अभियानाद्वारे वेगवेगळ्या योजना ह्या राबवल्या जातात. तर हे अभियान असे कुठले कुठले आहेत, तर त्यामध्ये NHM आलं, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन, त्यामध्ये NHB आलं, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड, त्यानंतर यामध्ये राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, हेही ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी खूप उपयुक्त असं अभियान आहे आणि याद्वारेही शाश्वत शेती ही केली जाते आणि त्या शाश्वत शेतीलाच 50% सबसिडीही मिळते. त्याचनंतर अनुसूचित जाती किंवा या घटकासाठी आदिवासी उपाययोजना याही राबवल्या जातात. त्याचनंतर अशा काही देशामध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत किंवा अशा काही ऑर्गनायझेशन आहेत, त्याही त्यांच्या स्पेशल फंडिंगद्वारे योजना राबवत असतात. तर कुठल्या कुठल्या? त्यामध्ये नाबार्ड, आपण ऐकलेलंच असेल, रुरल डेव्हलपमेंटसाठी किंवा ग्रामीण विकासासाठी नाबार्ड ही खूप कार्यरत असते आणि त्याद्वारेही मग डेअरी फार्मिंग असो किंवा तुमचे शेळीपालन किंवा मग कुक्कुटपालन त्यांचे शेड असो, यासाठीही जवळपास 25% ते 33% कॅटेगरीवाईज सबसिडी देत असते. त्याचनंतर SFSC म्हणजेच काय, छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापारी संघ, या SFSCद्वारेही नव्याने जो कन्सेप्ट उद्यास आलेला आहे, फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा फार्मर प्रोड्युसर गट, जे की आत्माअंतर्गतही रजिस्टर असतात, किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी पर्सनली आत्मामध्ये किंवा मग कंपनी ॲक्टखालीही रजिस्टर असतात, यासाठी इक्विटी गॅरंटी फंड असो किंवा मग क्रेडिट गॅरंटी फंड असो किंवा व्हेंचर कॅपिटल फंड, या सर्व योजनांचे निकष, यांची माहिती, याची पात्रता कुठली कुठली असेल, ही सर्व माहिती आपण नक्कीच येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण फक्त कुठल्या कुठल्या शासनाच्या योजना असतील, जिल्हा पातळीवरती कशा असतील किंवा मग पंचायत समिती पातळीवरती कुठल्या कुठल्या योजना असतील किंवा मग राज्य शासनाच्या कुठल्या योजना असतील आणि केंद्र शासनही कुठल्या विभागामार्फत किंवा घटकाद्वारे योजना राबवते, या सर्वांची माहिती आपण घेतली. येणाऱ्या काही नेक्स्ट व्हिडिओच्या शृंखलेमध्ये आपण नक्कीच ह्या योजनेचा एक एक व्हिडिओ बनवून तो अपलोड करणार आहोत, जेणेकरून त्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला होईल. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकरी सेवा संस्थेचा प्रतिनिधी आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. नमस्कार.